पण कोणाचा बघायचं आहे, इम्पेडन्स ट्रायंगल ऑफ आर एल सिरीज सर्किट, चालेल का रे बाळांनो असं लिहिलं तर? त्याला म्हणजे इम्पेडन्स ट्रायंगल बघायचंय, पण कोणाचा? तर अशा सर्किटचा ज्याच्यामध्ये रेजिस्टर आणि इंडक्टर हे कसे जोडलेले आहेत सिरीज मध्ये। तर आता आपण इकडे सर्किट पण ड्रॉ करूया आणि त्याच्या कॉन्सेप्टने तिकडे फेजर डायग्राम पण ड्रॉ करूया आणि मग फेजर डायग्राम पासून एक ट्रायंगल बनवूया। आता ट्रायंगलचा इम्पॉर्टन्स आपण समजूया, म्हणजे एकदम टप्प्याटप्प्याने। तर आता बघा, पहिली गोष्ट या ठिकाणी इथं हा तुमचा काय असणार आहे रेजिस्टन्स असेल, बरोबर ना? हा तुमचा कोण आहे रेजिस्टन्स, आणि त्याच्या सिरीज मध्ये तुम्ही कोणालाच घेणार आहात इंडक्टरला, बरोबर आहे का? हा तुमचा कोण झाला इंडक्टर। आणि मग या दोघांना तुम्ही कसला सप्लाय दिलेला आहे एसी सप्लाय दिला। आता इकडे बघा की या केस मध्ये हा हे जे ईएमएफ आहे, समजा एक तर तुम्ही आरएमएस म्हणा, पण ऍक्च्युअल मध्ये एसी सोर्स हा कंटिन्युअसली व्हॅरीज होणार असतो। तुम्ही काय घ्यायचं ते जरी घेतलं तर रिअल मध्ये मात्र कसं असेल, इन्स्टंटेनियस ईएमएफ इज इक्वल टू पीक इन टू साईन ओमेगा टीच असेल, बरोबर आहे का? तुम्ही त्याच्यातली ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली समजा, आणि मग हा तुम्ही करंट त्याच्यातून पास केला। मग जर ही व्हॅल्यू दिली, हा जर करंट याच्यातून जात असेल तर तुम्हाला माहित आहे याच्यात पण हाच करंट असेल। आर एम एसलाच व्हर्च्युअल पण आपल्या नोट्समध्ये वापरलेलं आहे बुकमध्ये, आणि याच्या सुद्धा सेमच करंट असेल, बरोबर आहे का? मग याचा अनालिसिस आम्ही फेजर डायग्रामच्या मदतीने करायला, कारण फेजर डायग्राम काय करते तर अँगल जे आहेत ना त्याचे अँगल, म्हणजे थोडक्यात वेक्टर अनालिसिस केल्यासारखं त्याचं अनालिसिस करत असते। मग आता इकडे बघा, आपण रेफरन्स जर करंटला घेतला, कुणाला रेफरन्स घेतला करंटला रेफरन्स घेतला। आता करंटला रेफरन्स घेतला आणि करंट पुढे असतो का मागे? मागे, म्हणजे व्होल्टेज कुठे असणार पुढे, हे कळायला पाहिजे। मग आता जर आम्ही इथं करंटला रेफरन्स घेतला, याच्यातला समजा आम्ही आर एम एस करंट घेतला, तर आम्हाला माहित आहे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ज्या डायरेक्शन मध्ये किंवा जो बदल करंट मध्ये होतो अगदी त्याच फेज मध्ये त्याच लाईन मध्ये त्याच्यासोबतच हा कोण असतो तर व्होल्टेज ड्रॉप कशातला रेजिस्टर मधला। पण ऍट द सेम टाइम जर आपण बारकाईनं बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर मात्र करंट आणि त्याच्यामध्ये कितीच्या फरकाने असतं 90 डिग्रीचे असतं, बरोबर आहे की नाही? आणि मग आम्हाला माहित आहे की हे व्होल्टेज कोणाच्या अक्रॉस, तर रेजिस्टरच्या, म्हणजे आम्ही याला इथं असत व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, तर इथं कोणाच्या अक्रॉस येणार इंडक्टर, आणि ह्या दोघांना किती व्होल्टेज लागतं तेच इथं असणार ना, म्हणजे या दोघांचं जे ऍडिशन आहे वेक्टर ऍडिशन ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। म्हणजे हे बघा, हे तुमच्या लगेच लक्षात येईल, हे म्हणजे ईएमएफ आणि हे पण कसं आरएमएस, म्हणजे या दोघांचा रिझल्टन तुम्हाला इथं बघायला भेटला, बरोबर आहे की नाही? आणि मग आपण जर या फेजरला जर आणखी चांगल्या पद्धतीने पुढे ड्रॉ केलं, इथपर्यंत सगळं ओके आहे का? डायग्राम तशाच ड्रॉ केलं का? हा कुठून आला, हे असंच का, हे वरतीच का? प्रत्येक छोटी छोटी गोष्ट समजते का? याच्यातली एक छोटीशी गोष्ट जरी नाही समजली तर मग त्याचा उपयोग होत नाही। आणि मग आता आपण यालाच थोडस पुढच्या पेजवरती जर घेतलं आणि ठरवलं की इकडे हे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आहे, इकडे समजा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आहे, आणि मग हे मात्र काय आहे, तर हे हा आर एम एस व्होल्टेज आहे, चालेल का रे बघ? आता सगळ्यांना माहित आहे की सिन्स कुठल्याही सर्किटमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप व्ही इज इक्वल टू आय इन टू आर असतो, बरोबर आहे की नाही? कुठल्याही सर्किटमध्ये होणारा ड्रॉप व्ही इज इक्वल टू आय इन टू आर असतो। मग आता तुम्ही मला सांगा, व्ही इज इक्वल टू आय इन टू आर जर असेल तर या केसमध्ये आय आहे की नाही आर एम एस, आणि त्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स, बरोबर आहे का? अगदी तसं
या इंडक्टर मधून जाणारा करंट आय आर एम एस आणि इनटू त्या इंडक्टरचा विरोध म्हणजे इंडक्टिव रिएक्टन्स असेल. एक्झॅक्टली तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथं सुद्धा त्या पूर्ण सर्किट मधला ॲव्हरेज करंट आणि त्या पूर्ण सर्किटचा रेजिस्टर त्याला तुम्ही काय नाव दिलं होतं इम्पेडन्स. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा या सगळ्यांमध्ये हे कॉमन आहे ना रे बाळांनो, हे जर कॉमन काढलं तर हाच ट्रायंगल तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल आणि इकडे राहणार तुमचा झेड, इकडे राहणार इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि इकडे राहणार आहे तुमचा. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हे 90 डिग्रीमध्ये आहे ना, म्हणजे इथं पायथागोरस वापरू शकता ना तुम्ही. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला लगेच कळेल झेड इज इक्वल टू अंडर रूट काय रे आर स्क्वेअर प्लस इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? मग ज्या वेळेस आणि मग या या डायग्रामला तुम्ही म्हणत असता इथे तुम्हाला काय दिसतो रिझल्टंट इम्पेडन्स आणि म्हणून याला नाव दिलं जातं इम्पेडन्स ट्रायंगल. लक्षात आलं का? मग आता तुम्हाला माहित आहे की हा जो अँगल आहे हा इकडे आपण आणखी इकडे येऊया. समजा तुम्ही याला एक फेजर आणि याला दुसरा फेजर, याला एक वेक्टर आणि याला दुसरा वेक्टर म्हटलं तर याला समजा तुम्ही 2 मिनिटासाठी थीटा म्हटलं तर काय होईल? थीटा इज द अँगल बिटवीन टू फेजर्स. बरोबर आहे का रे? पण इथं जर आपण घेतला फाय, इथं काय घेतला आपण फाय, हा इथं थीटा आहे ना, इथं काय घेतला फाय, म्हणजे इथं कोण आहे हा फाय. तर तुम्हीच मला सांगा बाळांनो, फाय इज द अँगल बिटवीन आय आर एम एस. बघा इकडे कोण आहे तुमचा फ्लो होणारा, आय आर एम एस आहे ना, अँड रिझल्टंट कोण आहे ई आर एम एस. याचा अर्थ फाय कोण आहे समजलं, नक्की कळालं. मग आता जर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील तर मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा तुमचा इम्पेडन्स ट्रायंगल आहे. इम्पेडन्स ट्रायंगल तुम्हाला काय काय देतो बघा, आणि किंवा इम्पेडन्स ट्रायंगल एवढा का महत्वाचा आहे तर आता साधी सोपी गोष्ट इकडे नीट बघा. आता इकडे आपण याला असं ड्रॉ केलं, हा इम्पेडन्स, हा रेजिस्टन्स आणि हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स. तर हा कोण आहे तुमचा फाय. बरोबर आहे का? मग हा तुम्हाला काय काय देतो तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इम्पेडन्स ऑफ सर्किट कळतो. बरोबर आहे का रे? याच्यामध्ये देणं तुम्हाला सर्किटचा काय कॅल्क्युलेट करता येतो इम्पेडन्स. दुसरी गोष्ट मला सांगा, तुम्हाला फेज अँगल, फेज अँगल याचा अर्थ आपण फेज अँगल कसा घेतला होता टॅन फाय, हा सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल ना रे, आणि तो नक्कीच काय असेल अपोजिट बाय ऍडजसंट. मग अपोजिट कोण आहे त्याच्या इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि ऍडजसंट कोण आहे त्याच्या रेजिस्टर. त्याच्यानंतर तुम्ही इथं पॉवर फॅक्टर सुद्धा करू शकता ना रे, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर आपला काय येतो आपण बघितलेला आहे कॉस फाय, आणि कॉस फाय म्हणजेच काय असेल ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजसंट कोण आहे आर आणि हायपोटेन्यूस कोण आहे टोटल इम्पेडन्स. लक्षात आलं का? मग तुम्ही मला सांगा हा एकटा जो आहे एकटा म्हणजेच कोण तर इम्पेडन्स ट्रायंगल हा ऍट द सेम टाइम खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्या सर्किटच्या शिकवत असतो. लक्षात आलं का? आणि म्हणून ही छोटीशी जी कॉन्सेप्ट आहे ना बाळांनो ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक्झाम्पल सोडवताना खूप कामाला येईल, कारण मॅथमॅटिक्स साठी हे खूप फायदेशीर राहील. तर इम्पेडन्स ट्रायंगल ऑफ आर अँड एल सिरीज सर्किट मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात अगोदर आपण काय केलं सर्किटमध्ये किती कंपोनंट जोडलेत दोन, त्याच्यापैकी एक आहे रेजिस्टर दुसरा इंडक्टर. इंडक्टरचं काम आहे करंटला अपोज करणे, चेंज इन करंटला अपोज करणे, आणि मग त्याच्यानुसार आम्ही ही फेजर डायग्राम दाखवली. फेजर डायग्रामला आणखी थोडंसं आम्ही व्यवस्थित केलं, थोडंसं व्यवस्थित केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथं जे बाकीचे सगळे वोल्टेज 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 होते त्याचा करंट आम्ही कॉमन काढून त्याला कशाच्या भाषेमध्ये आणलं तर इथं विरोध विरोध आणि विरोध. बरोबर आहे की नाही? आणि मग पुढे थोडंसं आलो आणि मग हे आम्हाला हे कॅल्क्युलेट करता येतं. आता मजा बघा, हा सुद्धा कोण आहे एक प्रकारचा विरोध, हा सुद्धा कोण आहे विरोध आणि हा सुद्धा कोण आहे विरोध. तर आता मला सांगा ह्या सगळ्यांचे युनिट सारखेच असले पाहिजे ना, म्हणजे रेजिस्टन्स कशात मोजला जातो ओहम मध्ये, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स
ओहम मध्ये आणि इम्पेडन्स सुद्धा ओहम मध्ये, बरोबर आहे का। आता माझा छोटा क्वेश्चन आहे कि रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स रेजिस्टन्सचा जर मी रेसिप्रोकल घेतला वन बाय रेजिस्टन्स, तर यालाच तुम्ही कंडक्टन्स म्हणता, बरोबर आहे की नाही। म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स कोण असतो, कंडक्टन्स। आणि त्याचं युनिट काय असतं तर तुम्हाला शिकवलंय महोनारे, त्याचबरोबर त्याला दुसरं हां सिमेंट म्हणलं तरी चालेल, बरोबर आहे की नाही, हे शिकलो ना आपण। मग मला सांगा, जर तुम्हाला हे माहित आहे कंडक्टन्स, हे माहित आहे तुम्हाला कंडक्टन्स, तर जर मी इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स घेतला आणि म्हटलं रेसिप्रोकल ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, तर याचं युनिट काय असतं, तर इकडे हे रिॲक्टन्स आहे ना, बरोबर आहे, कसला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्याचा इकडे रेजिस्टरचा रेसिप्रोकल काय आला कंडक्टन्स, इथं याचा रेसिप्रोकल येतो ससेप्टन्स म्हणायचं याला, काय म्हणायचं याला ससेप्टन्स, लक्षात राहील का। मग याचं युनिट सुद्धा तेच असावं लागेल ना रे, महो किंवा तुम्ही म्हणायला पाहिजे सिमेंट म्हणायला पाहिजे, बरोबर आहे की नाही। एक्झॅक्टली बाळांनो, आता मला सांगा हा कोण आहे तुमचा इम्पेडन्स, मग याचा जर रेसिप्रोकल घेतला तुम्ही तर त्याला तुम्ही म्हणत असता ऍडमिटन्स, काय म्हणायचं याला ऍडमिटन्स, मग याचं सुद्धा युनिट सेमच असायला पाहिजे ना, महो किंवा तुम्ही त्याला काय म्हणायला पाहिजे सिमेंटर म्हणायला पाहिजे, लक्षात आलं का। मग भलेही नावं वेगवेगळे असतील पण युनिट सगळ्यांचे कसे असायला पाहिजेत सेम, कारण हा पण विरोध आहे तो पण विरोध आहे तो सुद्धा विरोधच आहे, लक्षात राहील का, कळालं। मग सगळ्यांचे रेसिप्रोकलची नावं जरी वेगळे असली तर कॉन्सेप्ट मात्र सगळ्यांची सेमच असेल, मग जर हे अपोज करत असतील तर त्याचा रेसिप्रोकल काय असेल सपोर्ट करत असेल, समजलंय सगळ्यांना। मग ही मॅथमॅटिकल किंवा बाकी ग्राफिकल सगळ्या मेथडमध्ये एकदम ओके आहे। मग या ठिकाणी हा छोटासा टॉपिक आपण थांबूया।